नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण बघायचे आपल्याला. रामरावांनी 10,000 रुपये कर्जाऊ आणले व चक्रवाढ व्याजाने पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 5%, 6% व 8% व्याज देण्याचे कबूल केले. तर त्यांना तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्यांना किती एकूण रक्कम परत करावी लागेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्या प्रश्नासाठी उत्तराचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यासाठी उत्तराचा पहिला पर्याय आहे 13,450, दुसरा पर्याय आहे 11,450, तिसरा पर्याय आहे 12,000 रुपये, चौथा पर्याय आहे 12,020.40 रुपये. तर आता आपण उदाहरण बघूया. तर आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याजाने होणारी रास म्हणजेच ये बरोबर साध्या कंसात 1/R/100 कंस पूर्ण कंसाचा एन घात. तर आपल्याला या ठिकाणी पहिल्या वर्षासाठी 5% व्याजदर दिलेला आहे, दुसऱ्या वर्षासाठी 6% व्याजदर सांगितलेला आहे आणि तिसऱ्या वर्षासाठी 8% व्याजदर सांगितलेला आहे. मग म्हणून बरोबर 1/R/100 कंस पूर्ण हा झाला पहिल्या वर्षासाठी. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी 1/R/200 हा झाला दुसऱ्या वर्षासाठी. आणि आता तिसऱ्या वर्षासाठी 1/R/300 कंस पूर्ण. मग या ठिकाणी मुद्दल आहे 10,000 रुपये बरोबर 10,000 रुपये साध्या कंसात 1/ पहिल्या वर्षासाठी व्याजाचा दर आहे 5%, म्हणून 5/100 साधा कंस पूर्ण. दुसऱ्या वर्षासाठी 1/ व्याजाचा दर आहे 6%, म्हणून 1/6/100 कंस पूर्ण. आणि तिसऱ्या वर्षासाठी आहे 1/ व्याजाचा दर आहे 8%, म्हणून 8/100 कंस पूर्ण. मग बघा या ठिकाणी बरोबर मुद्दल आहे तसेच घ्यायचे 10,000 गुणिले. आता या ठिकाणी हा कंस सोडवायचा आहे. कंस सोडवल्यानंतर आपल्याला मिळतात 105/100 गुणिले हा दुसरा कंस सोडवायचा आहे. तो सोडवल्यानंतर मिळतंय 106/100 गुणिले तिसरा कंस सोडवल्यानंतर मिळतंय 108/100. आता बघा या ठिकाणी आपल्याला गुणाकार आणि हे जे भागाकार दिलेले आहेत ही क्रिया या ठिकाणी करायची आहे. तर मग या 10,000 ला या 100 ने भाग द्यायचा आहे. अगोदर हे दोन शून्य गेले 100 ने भाग दिल्यानंतर. आता पुन्हा राहिलेल्या या दुसऱ्या 100 ने पुन्हा या 100 ला भाग द्यायचा आहे. 1 चा भाग गेलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला फरती शिल्लक राहिलेली आहे 105/106/108 आणि छेदस्थानी शिल्लक राहिलेली आहे 100. मग 105/106/108 यांचा गुणाकार केल्यानंतर तो गुणाकार येत आहे
12,02,040 छेद 100, 100 ने भाग दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत आहे 12,020.40। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे।